हाय सगळ्यांना, पुन्हा एकदा झटकापट आणि साधी सिंपल कमी साहित्यात होणारी रेसिपी घेऊन आली. ही आहे अंडा कढी. चला साहित्य दाखवते. हे बघा, कांदा, खोबरं आणि चारच मिरच्या मीना भाजून घेतल्या आहे. लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हे सहा अंडी आहे उकळून घेतलेली. हे बघा, याला काळा मसाला पण म्हणता. खोबरं भाजून आणि ना सुकं खोबरं वापरलेलं आहे, वल्लं नाही. तुमच्या हिशोबाने तुम्ही सुकं पण वापरू शकता, वल्लं पण. चला आपण आता याची पेस्ट करून घेऊया बारीक. मिक्सीमध्ये टाकून घेऊया सगळं. चला आता याची बारीक पेस्ट करून घेऊया. हे फक्त वाटण होतं, अजून ना फोडणीचं दाखवते मी तुम्हाला. फोडणीचं पण आहे थोडं सामान. बघा, चला बारीक वाटण करून घेतले मी, बघू शकता. आणि हे घरातला मसाला आहे, एव्हरेस्ट मटण मसाला आहे, हळद आहे, दोन टोमॅटो आहे आणि उकळलेली अंडी. चला तेलामध्ये ना तेल टाकून घेऊया. कढीपत्त्यामध्ये आपण दोन पळ्या टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम झालं ना तर मग आपण अंडी सोडूया त्याच्यात. बघा, अंड्याला थोडंसं फ्राय करून घेऊया. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. म्हणजे अशी फ्राय नाही केले तरी पण अंडा कढी होऊ शकते. बघा, थोडी हळद टाकले कारण की ना अंड्याला खूप छान कलर येतो ना त्यामुळं. बघा, तुम्ही म्हणून कढीपत्त्यामध्येच का अंडे सोडले तर छान वाटते, नंतर तरी खूप छान येते आणि कढीपत्ता ना वरती खूप छान दिसतो. बघा, आता आपले अंडे ना फ्राय झाले. आता आपण काढून घेऊया आणि कढीपत्ता पण काढून घेऊया. चला आता, आणि पुन्हा तेल टाकेल मी त्यात कारण का जास्त तेल टाकलं ना कालवण खूप छान होतं. चला आता आपण हे काढून घेऊया, कढीपत्ता पण सगळा काढून घेऊ. बघा, माझ्या रेसिपी अशाच झटकापट आणि कमी साहित्यात होणाऱ्या असतात. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर का माझ्या रेसिपी आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच साध्या सोप्या आणि झटकापट होणाऱ्याच रेसिपी घेऊन येते मी. बघा, हे साहित्य जे अंडा कढीला वापरलं ते सगळं घरातच असतं, अद्रक, लसूण हे सगळं. चला बघा, मी परत एक पळी तेल टाकून घेतलं आणि आपली पेस्ट टाकून घेईन. जे वाटण केलेलं ना ते टाकून घेईल. आता याला चांगलं ना आपण मिक्स करूया आणि दोनच मिनटं आपण झाकून ठेवूया. दोनच मिनटं कारण की आपला मसाला अगोदर भाजलेला आहे ना, त्यामुळे. चला आता दोन मिनटं मी झाकण ठेवते. हे बघा, हे घरातले मसाले आहे. घरातला मसाला आहे, एव्हरेस्ट मसाला आणि हळद. बस बाहेर अजून काहीच नाही टाकलेलं आहे आणि दोन मिनटं मी झाकण ठेवून देईल. सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. बघू शकता आत्ताच किती सुंदर दिसतं आहे ना. आता याला तेल सुटेसपर्यंत आपल्याला मसाला थोडा होऊ द्यायचा. बघा, दोन मिनटानंतर काढूया आपण झाकण आणि त्यात दोन टोमॅटो टाकूया. हे बघा, दोन टोमॅटो टाकते. याला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. परत दोन मिनटं झाकण ठेवून देईल. आणि हे गरम पाणी त्यासाठी केलं आहे की कालवणात गरम पाणी टाकलं ना कालवण खूप टेस्टी होतं. बघा, दोन मिनटानंतर खोलून बघूया. बघा, तेल किती छान दिसते वरती. बघा, आत्ताच असा मसाला झाला पाहिजे. तेल सुटसपर्यंत मसाला आपला होऊ द्यायचा. कालवण खूप छान होतं. बघा, गरम कालवणात गरम मसाला पाणी टाकलं ना तर कालवण छान म्हणजे टेस्टीच राहतं. आणि मला असं वाटतं थंड पाणी टाकलं ना तर टेस्ट जाते त्याची. बघा, अंडे टाकून घेते आणि परत आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला बाजूच्या गॅसवर गरम पाणी करायचं तर करू शकता. मी शॉर्टकट काम करते, गॅस वाचवते. हे बघा, मसाला पण होतो, आपलं गरम पण पाणी होतं. बघा, लागेल तेवढं पाणी घ्यायचं. कालवण तेवढं करायचं, तुम्हाला तेवढं पाणी टाकू शकता. बघा, तरी आत्ताच किती खूप सुंदर दिसत आहे ना तो कढीपत्ता. बघा, किती छान दिसतोय वरती. आणि अजून तरी यायची बाकी आहे, कालवण पण व्हायचं बाकी आहे. खूप छान होतं हे कालवण, साधी सोपी आणि झटकापट, काही तामझाम नाही. एकदा ही पद्धत वापरून बघा, आवडेल तुम्हाला पण. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. हे बघा, मीठ टाकले, मीठ शेवटला टाकलं कारण का ना आपल्याला पाहिजे तेवढं कालवण करायचं. नंतर मीठ टाकलं ना तर अंदाज कळतो. अगोदरच मीठ टाकलं ना मग अंदाज नाही कळत.
जर का अंडाकडे आवडले असेल ना तर लाईक नक्की करा. लाईक केले तर आम्हाला म्हणजे मला खूप खुशी पण होते आणि असं वाटतं माझी रेसिपी आहे तुम्हा लोकांना आवडली. मग रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.